चालेल, चला आपण करूया मॅचला सुरुवात. आजच्या दिवसातली अंतिम मॅच. मॅच सुरू होण्या अगोदर ज्या ज्या संघाने चांगलं कौशल्य केलंय त्यांचं आकलन करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम टॉपला SSG इंटरप्राइजेस आपण पाहतोय, दोन मॅचेस दोन्ही जिंकलेले आहेत. सरपंच इलेव्हन दोन मॅचेस दोन्ही लॉस आहेत. पोलीस पाटील इलेव्हन आता त्यांचा सामना होत आहे, त्यांनी एक मॅच लॉस झालेली आहे. स्वर्गीय दीपक दादा इलेव्हन एक जिंकली गेली आहे, एक मॅच लॉस आहे. टिल्या इलेव्हनने एक मॅच गमावली, एक मॅच त्यांनी जिंकली गेली आहे. स्वर्गीय विष्णुगरत इलेव्हन टीम एक मॅच जिंकली आहे, एक मॅच लॉस आहे. हॅवेली बॉईज टू मॅचेस दोनच्या दोन्ही जिंकलेले आहेत. आणि आता स्वर्गीय गजानन गरत इलेव्हन खेळत आहे, एक मॅच लॉस आहे. म्हणजे यांचं देखील फार महत्वाचा आहे हा मॅच. यस, आजच्या दिवसातली अंतिम मॅच, डू ऑर डाय, कोण जिंकेल या प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात मिळेल. तत्पूर्वी गोलंदाजीला प्रारंभ. गोलंदाजी करण्याकरता सज्ज असेल. मच्छिंद्र पाटील उर्फ भाऊ, फार चांगला चेंडू पहिलाच राहिला भाऊ. याची लाईन फार चांगली राहिली, लेंथ फार चांगली राहिली. थोडंसं अश्चर्याने पाहिलं फलंदाज राकेश याने की काय झालं या चेंडूवरती. चेंडू एसट्यांचा वेध घेत एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेला. पहिला चेंडू सुरुवात. इथे मात्र पुन्हा एकदा अडव्या बाटने खेळायचं होतं. संपर्क चांगलं पाहायला मिळालं, कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, राकेशच्या बॅट बांधा. पहिला चौकार.
नक्कीच या स्पर्धेमधला बाप कोण असेल हे आपल्याला उद्या समजणार आहे, कारण अंतिम दिवस उद्या असेल, फायनल डे. मात्र त्या करंडकावरती कोणचं नाव कोरलं जाईल हे अंतिम क्षणी आपल्याला नक्कीच समजेल. याच वेळी उद्या याच मैदानावरती फायनल खेळली जाईल आणि मात्र बाप कोण असेल हे आपल्याला उद्या सायंकाळी ठीक 5:30 समजेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये लाला येतोय. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं. शरीराचा वेध घेत चेंडू अगदी लालाच्या अंगावरती आदळला गेला होता. लाईन तिथे फार चांगली होती, लाईन देखील फार चांगली पाहायला मिळाली. थोडासा स्लोवर चेंडू होता, फसवा चेंडू ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. चेंडूची गती थोडीशी कमी केली गेली आणि मात्र लालाला हा चेंडू डॉट स्वरूपात खेळावा लागला. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट फटका चांगला पाहायला मिळतोय. मात्र चेतन दिद्य आहे, चुकी होणार नाहीये. अगदी अंतिम क्षणी फार चांगला झेल पाहायला मिळाला. फलंदाज बॅक टू द पवेलियन. देखील मजबूत राहील त्यात काही शंका नाही. त्याकरता तुम्हाला फिल्डिंग फार चांगली करावी लागेल. आपल्या संघाकरता 100% योगदान हे मात्र द्यावं लागेल, कौतुक करावं लागेल. गोलंदाज अंकुर याची आतापर्यंत फार चांगली कामगिरी मैदानामध्ये पाहायला मिळते. राऊंड विकेटने इथे मोठा प्रहार, चेंडू जाईल का सीमा पार? यस, मॅक्सिमम नेट, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. केतन आपल्याला पाहायला मिळेल. इथे लाईन चांगली आहे, इथे लाईन चांगली पाहायला मिळाली. परिपक्व चेंडू केतनचा आपल्याला मात्र पाहायला मिळाला. ज्या क्षणी चेंडू दळला गेला थोडीशी उचली घेणारा चेंडू पाहायला मिळाला. अगदी प्रश्न विचारला जाईल, फलंदाज देखील विचारेल, व्हॉट इज दिस, व्हॉट अ गेन. फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुरुवात फार छान करतोय गोलंदाज केतन गरत. इथे मात्र पुन्हा एकदा फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॅटची वरची कडा, चेंडू थांबणार नाहीये. सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर हा नशिबाचा चौकार.
यस आणि आज भरपूर क्राऊड आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या बाहेर. सायंकाळची वेळ आहे, जवळजवळ मी म्हणेन 20,000 पब्लिक आज ग्राउंडला आपल्याला लाभलेली आहे. हे पाहू शकता पूर्ण ऑन साईड ही पॅक झालेली आहे. आणि उद्या मात्र मी म्हणेन इथे पाय ठेवायला जागा नसेल, सुपर संडे असेल, त्यामुळं कांबे असू द्या, जुन नांदुर्की गाव असू द्या, काटे असा काटे बाग असू द्या, आज या ठिकाणहून देखील पब्लिक उडे पाहायला मिळेल, कारण सुपर संडे आहे, सर्वांना उद्या सुट्टी असेल आणि या स्पर्धेचा अंतिम दिवस देखील असेल आणि ही स्पर्धा एन्जॉय करण्याकरता भरपूर पब्लिक उद्या आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडासा वेळ कमी खर्च करा, विनंती करा, पण आपण देखील थोडंसं लक्ष द्यायचं आहे, कारण जवळजवळ सायंकाळचे 5:30 झालेले आहे, अजून एक इनिंग बाकी आहे. सो वेळेसंबंधित आम्हाला थोडंसं सहकार्य करायचं आहे, थोडासा वेळेला किंमत द्या मित्रांनो, कारण ज्या माणसाने वेळेला किंमत दिली वेळेने त्याची सुद्धा किंमत केली हे लक्षात असू द्या. नवीन गोलंदाज मैदानामध्ये सुनील असेल अंतिम षटकाकरता राऊंड विकेटने. इथे मात्र फार चांगला फटका पाहायला मिळतोय, फाईंड क्षेत्रामध्ये ग्लान्स केला जातोय, प्रयत्न केले गेले पण तो चेंडू अडला नाही, सरळ सीमेबाहेर सौकार. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाज सुनियाज परशायाने आणि सांगून दिलं तू चेंडू टाकण्याचं काम कर, मी चेंडू मारण्याचं काम करीन. अभी तो चौका लगाय, छक्का लगाना बाकी आहे, अभी तो अगास देखाय, अंजाम देखना बाकी आहे. व्हॉट अ शॉट. चला थोडीशी वेळ संबंधित आम्हाला विनंती करतो आपण, आपल्या शेवटचे 3 मिनिटं राहिलेले आहेत सुनील, आपण लक्षात असू द्या, 3 मिनिटं राहिले आहेत, जर 4 मिनिटं झाली तर पॅनलाइज केलं जाईल. आता मात्र ओवर विकेटने सुनील आपल्याला पाहायला मिळेल प्रशांत करता. इथे मात्र जागेवरनं आडव्या बॅटने खेळायचं होतं, नजाकत फटक्यामध्ये नक्कीच पाहायला मिळाली, परंतु नजर चेंडूवरती नव्हती, चेंडू एका टप्प्यामध्ये विसावला गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट स्वरूपाची सांगता इथे आपल्याला पाहायला मिळाली, सुंदर चेंडू. एंड ऑफ द लास्ट ओव्हर, चौथ्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र राऊंड लेगचा चेंडू थोडासा यष्ट्या सोडल्यानंतर पंच दोन्ही हात समांतर करत आहेत आणि सांगत आहेत चेंडू वाईट आहे. धावफळक 27 धावा धावफळकडे पाहायला मिळतात. एंड ऑफ द लास्ट ओव्हर, चौथ्या षटकाचा खेळ प्रारंभाला, दोन चेंडूचा खेळ झालेला आहे, 4 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. इथे मात्र स्लॉप स्लिप करायचं होतं, संपर्क झालेला नाहीये, धाव घेण्याची संधी असेल का, इथे काय झालंय, काय घडलंय पाहावं लागेल. नक्कीच पंच आमचे जाऊन तिथे पाहणार आहेत कशा प्रकारचा या चेंडूवरती खेळ राहिला होता. फिंगर अप झालेली आहे, फलंदाज बाद आहे का पंच. आणि मात्र फिंगर अप झालेले, फलंदाजाला घरचा रस्ता पकडावा लागेल. फलंदाज बॅक टू द पवेलियन. हे ना, यस यस, नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळेल. संदीप येतोय 6व्या क्रमांकावरती. आता मात्र संदीपला प्रचारण केलं गेलंय अंतिम षटकाकरता. संदीपला इथं मात्र जबाबदारी घ्यावी लागेल आपल्या संघाची, आपल्या संघाचं ओझ खांद्यावरती उचलावं लागेल. इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला उडवला जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क, बिग 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 षटकार. बाहेर फलंदाज संदीपच्या बॅटमनना हा फ्लाइट हिट षटकार. या षटकाराने धावफळक पुढे सरकलं आणि जाऊन पोहोचलं धावफळकावरती 33 33 धावा. चला थोडासा वेळेसंबंधित सहकार्य, लास्टचे 2 मिनिटं उरलेले आहेत, त्या 2 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करायचं आहे. सुनील आपल्याला लक्षात असू द्या. थोडंसं आता मात्र फंबळ पाहायला मिळालं, काय फटका सजवला संदीप याने, खरोखर नेत्रदीपक फटका त्याच्या बॅटमनना आला. जगचा चेंडू अगदी बॅटला दळला गेला, मोहर लागली गेली 6 धावांची.
इथे मात्र फोर्सिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय, फार चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट एकदा इथे झाली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. चेंडू थांबणार नाही, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा क्लासिकल फटका संदीपच्या बॅट मधना, चार धावा. की संदीपला मागे का ठेवलं होतं, ज्या संदीपच्या बॅट मधना 6 आणि 4 धावा आल्या, तो संदीप एवढा उशिरा का, हे प्रश्न मात्र प्रत्येकाच्या मनात आला असेल. इथे देखील चांगला फटका, टायमिंग प्रॉपर झालाय का, केतन तिथे चुकी होणार नाही. आता मात्र संदीपला जागा सोडावी लागेल. आजच्या दिवसातील टीम पूर्ण तयारीमध्ये मैदानामध्ये उतरली गेली आहे. 38 धावा डिफेन्स करायचे आहेत, फलंदाज लगेच पाडून द्यायचे आहेत, कारण की तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 4 षटक पूर्ण कम्प्लीट खेळायचे आहेत. काटेई प्रीमियर लीग 2024 हा थरार तुम्ही पाहताय. सीझन 3 तिसरा वर्ष अगदी थाटामाटाने इथे संपन्न होत आहे. फलंदाज वारंवार तुम्हाला आम्ही आवाज देतोय, फलंदाज पाडून द्यायचे आहेत. आपण केतन आपण आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची मैदानामध्ये, जास्त वेळ घेऊ नका आपण. आजच्या दिवसातील शेवटचा सामना आहे आणि जिथे 38 धावांचं लक्ष इथे भावेश अँड कंपनीने ठेवलं आहे. गजानन स्मृती या संघाचे टीमचे ओनर आपण पाहतोय, भावेश पाटील याला मैदानामध्ये आपण पाहतोय. पोलीस पाटील जी ही सलामी जोडी सध्या मैदानामध्ये उतरली गेली अगदी डीजेने देखील भरपूर साथ दिलं. दिवसभरामध्ये चांगले चांगले संगीत डीजेच्या माध्यमातून आपण ऐकले. डीजे प्रवीण घरत नक्कीच, सध्या सनई सीझन सुरू झाली, लग्न सीझन सुरू झाले, आता त्याकरिता आमचे डीजे मॅन देखील पूर्ण तयारीमध्ये, ऑर्केस्ट्रा असो किंवा हल्दी एन्जॉय करण्याकरिता संपर्क साधा आपण प्रवीण यांना. शतरक्षण लावून घ्यायचं, पॉवर प्लेचा षटक टाकण्याकरता गोलंदाज पूर्ण तयारीमध्ये. राकेश फ्रंटलाईन गोलंदाज आपण पाहतोय. सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. जयदास आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय उदय. ही सलामीची जोडी खेळपट्टीवर, मॅच ऑन होत आहे दुसऱ्या डावाला. इथे सुरुवात 38 धावा बनवायचे आणि 38 धावा कोणत्या प्रकारे इथे डिफेन्स करेल गोलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय. राकेश घरत याच्यावर विश्वास टाकला गेलाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पॉवर प्लेचं फिल्डिंग पोझिशन जर बघितलं आपण, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, कव्हर पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ. आणि आता भावेश हळूहळू का होईना आपल्या जागेवर पोहोचताना कव्हरवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज राऊंड द विकेटने राकेश समोर, स्ट्राईक वर फलंदाज जयदास. जयदास पाटील पहिला चेंडू अगदी बॅटवर घेतला गेलाय. भावे चेंडू मागे, मात्र बॅकअपला शत्ररक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली, एक सिंगल धाव. श्री गणेशा धावा स्कोरबरोबर लागली जाते. पहिली धाव जी आहे जयदास पाटीलच्या बॅटनं निघली आहे. 38 धावा बनवायचे आहेत. अगदी सूर्यनारायण अस्ताला गेला आहे, मात्र थोडसा ते म्हणतात ना, जाता जाता हा सामना समाप्त करून जाईल इतका उजेर आहे. प्रकाश आहे थोडस, स्पीडअप ठेवायचं आहे प्रत्येकाने. फिल्डिंग लावताना फिल्डिंग करणाऱ्या संघाला विनंती करतोय की आपण जास्त वेळ घेऊ नका. आपण गोलंदाज सज्ज होत आहे, पुन्हा एकदा उदय खेळण्यासाठी सज्ज आहे. ओ हा स्ट्रोक खेळता आला नाहीये, कारण की चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून, 2 धावा धावपळकावर.
जरी मरी स्पोर्ट काटही संघाचं देखील आम्ही कौतुक करू ज्या सर्व संघाच्या खेळाडूने या स्पर्धेला विशेषतः पूर्णपणे रंग भरलाय सर्वांनी. गोलंदाजी करताना गोलंदाजा बाबा राकेश समर उदय हा चेंडू बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती स्विंग अँड मिस. आज चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाज राकेश घरत याच्या माध्यमातून. आज दिवसभरामध्ये राकेश घरत देखील खेळला, राकेश पाटील देखील खेळला. चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. टॉस चेंडूची समाप्ती होत आहे. 38 धावा आता थोडेसे जड होताना तुम्हाला पाहायला मिळतात, कारण की संध्याकाळ पूर्णपणे थंडगार झालाय मैदानामध्ये, थंड हवा सुटली आहे. मात्र फक्त एकच हवा सध्याच्या घडीला KPL ची तुम्हाला पाहायला मिळत आहे. गोलंदाज राकेश समोर उदय खेळण्यासाठी सज्ज. डावखुरी आताचा हा फलंदाज ऑन साइडला खेळलाय, शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? एक सिंगल धाव तर आली आहे, फक्त एकच धाव समाधान मानताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सिंगलच्या मदतीने धावा धावपलकावर इथे तुम्हाला पाहायला मिळते 3 धावा. विकेट गमवलेल्या नाहीये, विकेट फार महत्वाचं असतील टीम शतरक्षण करणाऱ्या संघाला. गजानन स्मृती अभम बाधाय टीमचे ओनर सध्या फिल्डिंग पोझिशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. वारंवार त्यांना ऑन साइड वरून ऑफ साइडला फिरवला जात आहे. बावेशला मागच्या वर्षी नक्कीच बावेशने ही चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे. बावीचं स्वप्न आहे की यावर्षी देखील माझा संघ चांगला खेळ. पहिला सामना गमावलाय, हा सामना जिंकण्याची संधी आली आहे चालून. सुरुवात चांगली आहे, ऑन साइडला खेळलाय शतरक्षक आहे, फिल्डिंग चांगली आहे. थ्रो थोडासा लेझी आला होता, रॉंग इन थ्रो आला होता, कव्हर मात्र बॅकअप चांगला मिळाला गोलंदाजाच्या माध्यमातून. एक सिंगल धाव कम्प्लीट. धावा धाव पलकावर 4 धावा. जयदास पाटील आणि उदय घरत तुम्ही पाहतायत. उदय गायकड गोलंदाज पहिला पॉवर प्लेचा षटक अगदी चांगला टाकला गेले ठाटामाटाने इथे संपन्न करताना. राकेश घरत सोडून दिला लेग स्टंपच्या बाहेर. गोकुलदास पाटील सरांचा वाईट इशारा येतो. एक्स्ट्रा धाव मिळतीये. धावा धावपलकावर 5. पहिल्या चेंडूपासून अगदी प्रेक्षकांचा प्रतिसाद लागला आहे या स्पर्धेला. उद्या त्याहून जास्त प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळेल. जे आमच्या गावातील क्रिकेटचे वेडे जे आहेत सध्या ते कामाला गेलेले आहेत, जॉबवर गेलेले आहेत, त्यांना उद्या सुट्टी असेल. ऑन साईडला गॅप आहे, गॅपमध्ये चेंडू येतोय. शतरक्षण खूप चांगला आहे, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट तर केला आहे. 2 धावा इथे पूर्ण केलेले आहेत. षटक कंप्लीट. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धाव पलकावर 7 धावा. 7 विदाउट लॉस्ट. फक्त गोलंदाज येईल, बाकीच्या खेळाडूंना आपापल्या जागेवर लगेच जायचंय. जास्त वेळ घेऊ नका आपण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धावपलकावर 7 विदाउट लॉस्ट. कोणत्या प्रकारचा विकेट नाहीये. चला गोलंदाज फक्त तिथे यायचं, बाकी सर्व खेळाडूंनी आपापल्या जागेवर जायचं प्लीज. वारंवार ऑर्गनाइज कमिटीच्या रिक्वेस्ट येत आहेत की स्पीडअप करायला सांगायचंय. पंच देखील वारंवार आमच्याकडे बघतायत. फार उशिराने उद्घाटन सोहळा इथे संपन्न झालं, त्याचं इथे बेनिफिट कोणत्या संघाला मिळेल, कोणता संघ लॉस होईल हा सामना येणाऱ्या काही क्षणामध्ये कळेल. कोणताही संघ जिंकलं तर काटेही संघ जिंकेल, कारण की प्रीमियर लीग खेळताय आपण. गोलंदाजी मध्ये परिवर्तन. संदीप आलाय, हुक केलाय चेंडूला, शतरक्षक आहे, झेल सुटली जात आहे. जीवन दाम मिळतो इथे. एक सिंगल धाव कम्प्लीट. शॉर्ट फाईन लेकला हा झेल, असं वाटत होतं की पकडला जाईल, मात्र सुटला जातोय झेल. स्वप्न तुटलं जाते गोलंदाज संदीपचं. धाबा धाबल का बुंबात आहे. 8 धाबा. विकेट मिळाला नाही अजूनही. येणाऱ्या बॅटर मध्ये खूप चांगली स्ट्रॉंग फलंदाजी आहे, मात्र सध्याच्या घडीला 2 फलंदाज थोडेसे निराश करत आहे. राकेश चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या षटकामध्ये. संदीपने चांगली गोलंदाजीला सुरुवात केली आहे. जयदास पाटील कडून भरपूर अपेक्षा आहेत. उदय गायकर याच्याकडून देखील फार अपेक्षा आहे टीम पोलीस पाटील 11 टीम संघाला. गोलंदाज संदीप, संदीप नागे गोलंदाज. लेफ्ट आर्म फलंदाज समोर आहे उदय गायकर. हुक करायचं होतं या चेंडूला देखील, बिगिट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये.
सिंगल धाव इथे मी इथे बाईचा इशारा परेश महाजन सरांच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव धाव फलकावर इथून ठीक नक्कीच तुम्हाला मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतील. हा केपीएल तुम्ही पाहतायत काही दिवसामध्ये नक्कीच बीपीएलला सुरुवात होईल. भिवंडी प्रीमियर लीग BC4 फॉर्मॅट सर्व स्टार खेळाडू त्या लीगमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. संदीप नागे पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. हा चेंडू इनफील्डच्या वरतून खेळलाय, गॅप मधून चाललाय चेंडू. चेंडू मागे दोन खेळाडू, बावेश आहे त्याच्यासोबत. आपण पाहतोय फिल्डिंग चांगली आहे, मात्र दावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. त्या म्हणजेच दोन दावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. संदेश आणि बावेश दोन खेळाडून वारंवार चेंडूच्या मागे धावत आहेत. संध्याकाळी मला वाटतं रेड बॉल एक एक झालाच पाहिजे. संदीप नागे हुक केलाय चेंडूला, शतरक्षक आहे तिथे आणि चांगली झेल पाहायला मिळतं. पहिला विकेट इथे मिळतोय टीम लेट गजानन स्मृती या टीमला पहिला विकेट मिळतोय. नक्कीच थंडी आवाज सुटली आहे, गरम चायचा स्वाद घेतात आमचे डीजे मॅन. थंडी में गर्मी का एहसास कडक चाय के साथ आमचे डीजे मॅन. धाव संख्या 11 धावा धाव फलकावर. या पण रिप्लेमध्ये पाहतायत वारंवार दाखवला जातो प्रिन्स म्युझियम यांच्या माध्यमातून. अगदी चांगली झेल पाहायला मिळाली आणि पहिला विकेट अगदी स्वस्त्यामध्ये आउट झाल्या. फलंदाज आउट होतोय तो म्हणजे जयदास पाटील. मैदानाच्या आतमध्ये तीन नंबरवर आपण पाहतोय केतन आलाय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला फिनिशर या केपीएलचं. मागच्या मॅचमध्ये जास्त चाललं नाहीये, मात्र या मॅचमध्ये खूप चांगली कामगिरी करावी लागेल. हळूहळू आमचे जे सर्व कामगार आहेत कारखाने लाईनमध्ये जे काम करतात ते सर्व लोक आता हळूहळू शेवटचा सामना बघण्याकरिता उपस्थित. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज ऑन साईडला खेळायचं होतं, बॅटवर आला नाही, आवाज द्यायचं जोरदार अपील केला जात आहे. इम्पॅक्ट स्टंप बघितलं थोडासा हलकासा, इम्पॅक्ट स्टंप ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. पाच चेंडूची समाप्ती, चांगली गोलंदाजी थांबून ठेवले संदीप नागे या गोलंदाजाने. धाव संख्या धाव पलकावर 11 धाबा जास्त नाहीये, 38 धाबा बनवायचे आहेत. 11 झालेले आहेत आणि जवळजवळ दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्तीवर आला आहे. स्विंग अँड मिस, अजून एक डॉट चेंडू, कडक गोलंदाजी संदीप नागे याच्या माध्यमातून. दोन षटकाची समाप्ती, धाबा धाव पलकावर 11 धाबा. इथून अजून विजयाकरिता आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगत आहेत की 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदे 27 रन इस मॅच को जीतने के लिए चाहिए टीम पोलीस पाटील 11. पोलीस पाटील म्हटलं की जिथे गर्दी होते तेव्हा पोलीस लाठीचार्ज करत असतात आणि आमचे पोलीस थोडे संकटमध्ये आलाय. त्यांना देखील लाठीचार्ज क्रिकेट खेळावा लागेल, फटकेबाजी करावी लागेल पोलीस पाटील 11 टीम संघाला. जसं पब्लिकवर हमला केला जातो पोलीस यांच्या माध्यमातून, तसाच हमला गोलंदाजांवर करावा लागेल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज गिरीश पाटील आलाय टीमचे कॅप्टन, गोलंदाजी करण्यासाठी क्रमांक 3 वर. 12 चेंडू 27 धावा. मॅच थंडावली आहे, गरम करावी लागेल. एखादा मोठा फटका अनावास लागेल फलंदाजांना. इथून फलंदाज खेळपट्टीवर असेल उदय गायकर याला आपले हात खोळावे लागतील, कारण की मागचे दोन चेंडू केतन डॉट झालाय. यस पहिली वॉर्निंग पंच गोकुलदास पाटील सरांच्या माध्यमातून फिल्डिंग करणाऱ्या संघाला. फिल्डिंग लावायचं आहे बावेश वारंवार. आपण जास्त टाइमपास करू नका मैदानामध्ये प्लीज, एस फॉर टाइम कन्सर्न वेल फार महत्वाची या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वर्गीय गजानन खरं इलेव्हन टीम टीमचे ओनर बावेश BS आपण पाहतो मैदानामध्ये. हा चेंडू आहे ऑफ स्टंप वरसर निघून गेला इष्टकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूने सुरुवात झाली आहे षटकात, तिसऱ्या षटकाला सुरुवात केलेली आहे. गिरीश पाटील यांनी पहिला चेंडू डॉट टाकलाय. आज टीमचे ओनर सागर पाटील आणि गजानन अस्वारे साहेबांचा आम्ही आभार व्यक्त करू. आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये केवळ रोहिदास पाटील यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. अल्पेश भोईर आणि मनोज भोईर यांचं, राजेश म्हात्रे विनोद पाटील यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. समोर खेळलाय लॉंगानो शत्रक्षक तैनात आहे. एक तर झालाय, दुसरा मिळेल का? फक्त एकच धाव मिळते. त्यानंतर टीला 11 निखिल पाटीलचं देखील आम्ही आभार व्यक्त करू ज्याने या स्पर्धेमध्ये संघ खेळवला. स्वर्गीय विष्णू गरत 11 टीम चेतन गरतचा आम्ही नक्कीच आभार व्यक्त करू. त्यानंतर आज हवेली बॉईज हवेलीवर जल्लोष पार्टी सचिन पाटील यांचा नक्कीच जोश या स्पर्धेमध्ये. स्वर्गीय गजानन गरत भावेश पाटील सध्या खेळतो मैदानामध्ये. हा विजयश्री खेचावाच लागेल टीमला. हा सामना जिंकायचा आहे तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी सध्याच्या उच्च
कोटीची गोलंदाजी सुरू आहे. हा चेंडू ऑफ स्टम्प लीगच्या आपण पाहतोय जवळजवळ बाहेर नाही गेलाय, एक धाव कंप्लीट झालाय आणि पंचाकडे वाईटचा इशारा येतोय. 1+1 दोन धावा मिळत आहे तिथे धावपलकावर. या दोन धावाने संघाची धावसंख्या धावपलकावर आपण पाहतोय 14 धावा, 14 loss of 1 wicket. विकेट फार आहेत मात्र स्ट्रोक तितके चांगले नाहीयेत. चौकार षटकाराने आतिषबाजी करावी लागेल. समीकरण थोडस कटिंग झाले. 10 चेंडू आणि 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 गेंदे 24 रन, 4-6 मॅच फिनिश कर सकते. लेकिन क्रिकेट है, कुछ भी हो सकता है. गोलंदाज गिरीश हुक केलाय, भरपूर ताकद जोखली या स्ट्रोक मध्ये आणि चेंडू पाठवला सीमा पार. येतो मॅक्सिमम 6 केपीएलचा हा खणखणीत षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. अश्विनी येणार नाही तर पोलीस पाटील 11 टीम सांगत असेल की हा षटकार ये ना बाबा. हा षटकार आलाय उदय गायकरेच्या बाट मधून. भरपूर संघर्षमय हा षटकार. धाव संख्या 20 धावा धाव पलकावर. 9 चेंडू 18 धावा, प्रत्येक चेंडू मागे 2 धावा. अजून एक विकेट करायचं होतं, बॅटवर आला नाहीये. डॉट चेंडू इथे तुम्हाला पाहायला मिळेल. सामना रंगतदार होता है, ठंडी में गर्मी का हिस्सा दिला होता है. यह मैच कड़क मैच बनता हुआ. नेमी लोई स्कोरिंग के सामने रंगतदार होता है. सकाल बसन आपण बघितले शेवटच्या चेंडूपर्यंत फाइटिंग तुम्हाला पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. गोलंदाजी करताना गोलंदाज गिरीश पाटील कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. VIP डायझिंग करून पुन्हा एकदा गोलंदाज समोर. सिक्सर किंग अजून एक हुक करायचं होतं, अंधाधुन बॅट फिरली होती. यावेळीस एक धाव कंप्लीट झालीये. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. सिंगलच्या मदतीने धावा धावपलकावर. 21 धावा, 21 रन. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूमध्ये फार महत्वाचा हा चेंडू आहे. मोठा स्ट्रोक आला तर शेवटच्या षटकामध्ये नक्कीच रंगत पाहायला मिळेल. गोलंदाज गिरीश पाटील इम्पॉर्टंट चेंडू टाकताना या स्पर्धेतील आणि या मॅचच. समोर आहे केतन स्ट्रॉंग मॅन, मजबूत काठी के बल्लेबाज केतन गरज सज्ज आहे खेळपट्टीवर. त्याच्या बॅट मधून फक्त तुम्हाला एक धाव मिळेल पाहायला. चुकीचं षटरक्षण, एक धाव झालाय, दुसरा धाव घेणार नाहीये. केतन स्ट्राईक ठेवेल. षटक कंप्लीट, 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धाव पलकावर लागल्यात. 22 धावा, NRS चेंडू 6 आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता आहे. 6 गेंदे 16 रन. चला फिल्डिंग लगेच लावायची आहे, जास्त टाइम पास करू नका. दुसरी वॉर्निंग आले, तिसऱ्या वॉर्निंगला पंच लगेचच पेनल्टी देतील. लगेच आपण शतरक्षण लावून घ्यायचं आपण. अजूनही मला आठवते इथे जेव्हा ज्युनियरची स्पर्धा झाली होती सिटी इमर्जिंगची, त्यावेळेस आर्यन 11 टीमचा 12वा खेळाडू संदीप पाटील माझे बंधू कॉमेंट्री बॉक्समध्ये होते आणि समोरच्या संघाचा 12वा खेळाडू उठून गेला होता. लगेचच काटेई गावामध्ये ती पॅनल्टी लागली होती आणि त्या जोरावर आर्यन 11 टीम संघाने इथे फायनल जिंकली होती. आजही आठवत आहे फायनल. पॅनल्टी जी आहे ना फार महत्वाची आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. दिनेश गोलंदाज, 6 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी करणारा गोलंदाज सज्ज होत आहे. हा चेंडू आहे इनफील्डच्या वरतून केलाय. बाबेचा प्रयत्न चांगला राहिला तिथे. एक धाव कंप्लीट झाली, दुसरं धाव देखील कंप्लीट झाला इथे. असं म्हणते की भावेश फुटबॉल खेळत खेळत तो चेंडू तिथपर्यंत घेऊन गेला होता आणि तिथून थ्रो केला भावेशने. धाव संख्या 24 धावा, 24. येणारे 5 चेंडू विजयासाठी. 14 धावांची आवश्यकता आहे. 5 गेंदे 14 रन. समीकरण सोपं आहे कोणासाठी, तर केतनसाठी. केतनकडे ती ताकद आहे की या धाव बनू शकतो. मात्र दिनेश नावाचा गोलंदाज गोलंदाजी करतो ना तुम्हाला पाहायला मिळत आहे. हा चेंडू ऑफ स्टिकचा आहे, ऑन साईडला उडवलाय, पाठवलं तारा मंडल मध्ये, पब्लिक मध्ये पाठवलं सीमा पार. येतो षटकार. तीस धावा. चला फिल्डिंग लावायचं, 8 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू 4, 8 धावांची आवश्यकता. फिल्डिंग लावायची आपण. भावेश अजूनही शो नाहीये की सामना कोण जिंकेल, मी जिंकेल की समोरचा संघ जिंकेल.
भावेशला माहिती आहे, जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाही तोपर्यंत भविष्यवाणी करणे चुकीचं आहे. क्रिकेट हा निश्चिततेचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकत नाहीये भविष्यवाणी करणं चुकीचं आहे. येणारे चार चेंडू धावांची आवश्यकता आहे, ती म्हणजे 8. फलंदाज केतन पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. गोलंदाज दिनेश राऊंड विकेटने जाताना अजून एक कडक कडक स्ट्रोक. ठंडी में गर्मी का ऐसा दिलाता हुआ सिक्सर केतन घरत के बल्ले से निकलता हुआ. इस टूर्नामेंट का समय बचाते हुए हमारे बल्लेबाज केतन घरत धन्यवाद दीजिए. स्कोर 36 रन आप 2 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए. वो कहते हैं ना, भीड़ कौन सी भी हो पुलिस कभी भी इम्पोर्टेंट रहती है. और यहाँ पे पुलिस आप जताते हुए कि हम लाठी चार्ज भी करना जानते हैं. दोन धावांची आवश्यकता येणार आहे 3 चेंडू मध्ये. पुलिस पाटील खुश आहे सध्या तरी काटेही गावचे. लाठी चार्ज क्रिकेट केतन गर्द याच्या माध्यमातून प्रत्येकी चेंडूचे निव्या कंपनीच्या चेंडूची चामडी लोलवली जात आहे. मजबूत काटी के बल्लेबाज केतन गर्द. ओ हा चेंडू आवाज त्याचा जोरदार अपील. 1, 2, 3, 4 आणि 5 खेळाडूंनी अपील केली आहे. आणि पहा खेळपट्टी सोडताना केतन गरत मोठा झटका मोठा मासा गळा लागलाय. विकेट महत्वाचा चेंडू टाकताना महत्वाचा चेंडू समोर खेळलाय. एक धाव तर झालीये, दुसरा धाव होणार. मॅच फिनिश. पोलीस पाटील 11 टीम हा संघ मॅच विनिंग होत आहे. खूप खूप अभिनंदन.